किती तारखेला आहे प्रिलिम आपली? 26 मे. आज खालोय आपण. वैभव वेळ आहे की अजून 26 मेला? दरवर्षी म्हटलं जातं ह्या वर्षीचा पेपर अवघड होता, त्याच्या पुढच्या वर्षी म्हटलं जातं हा अजून अवघड होता, त्याच्या पुढच्या वर्षी हा सगळ्यात जास्त अवघड होता. 23 ला लोकांनी ते अवघड वगैरे बोलणंच बंद केलं, त्याला आर्बिट्री किंवा रॅन्डम असे वेगवेगळे शब्द वापरायला सुरुवात केली, काही पण विचारायला लागली UPSC. सो प्रिलिम विषयी थोडीशी काय होईना मनात भीती, थोडीशी म्हणण्यापेक्षा खूपच जास्त भीती निर्माण झालेली आहे. आणि 3 वर्ष मी बघतोय की प्रिलिम तयार करणाऱ्यांमध्ये मेजरली काय करतो, जानेवारी सांगितलं जातं जानेवारीपासून आपण सुरू करू शकतो आणि 4-5 महिन्यामध्ये प्रिलिम होते असा एक साधा हे होता. पण मग आता काय चाललेलं की मी किती लोकांना सांगितलं आता मेन्स करा तरी म्हणतात प्रिलिमचं काहीतरी सांगा, प्रिलिमची भीती आहे हे सांगितलं जातं प्रत्येक ठिकाणी. तर या केसमध्ये 2-3 गोष्टी आहेत बघा. एक म्हणजे हा आत्ता सध्या मेन्स केलं पाहिजे, सध्या जितकं मेन्स कराल तुम्ही एक्सटेन्सिव्हली मेन्स कराल तेवढा प्रिलिमला पण त्याचा फायदा होतो. लक्षात घ्या ह्या UPSC 2023 प्रश्न जरी फॅक्च्युअल वाटत असले दे हॅव साऊंड बेस, जो कन्सेप्च्युअल ॲनालिटिकल आहे तो कॉम्प्रिहेन्सिव्ह बेस कधी येईल ज्यावेळेला माझी मेन्सची तयारी असेल. सो प्रिलिम कोणाची चांगली, त्याची मेन्स चांगली, त्या मेन्सचा जो अभ्यास त्यांनी केलेला आहे सिलेबसचा त्याला ते प्रिलिमचे प्रश्न मग कुठून तरी वेगळेच विचारले असं वाटणार नाही. त्यामुळे परत एकदा मी तुम्हाला आत्ता काय सजेस्ट करेन की कशाचा अभ्यास करा, मेन्सचा अभ्यास करा. पण परत एकदा काही काय की प्रिलिममधले काही विषय असे आहेत की जे डिमांडिंग पण आहेत, त्यांचा स्कोप आणि डेप्थ खूप जास्त आहे, लाईक आर्ट अँड कल्चर. UPSC त्याचा इतक्या डेप्थमध्ये प्रश्न विचारते, एवढ्या डिटेलमध्ये प्रश्न विचारते की इंडिव्हिज्युअल लेवलला ते करायला गेलं तर प्रॉब्लेम होतो. आणि मग मी जानेवारीपासून सांगतो की ह्या NCERT केल्या पाहिजेत कल्चरच्या, किंवा कल्चरचं हे थीम वाईज केलं पाहिजे, पण त्यावेळेला एवढ्या गोष्टी एकत्र येतात की ते करताच येत नाही. मग त्या दृष्टीने की तुम्हाला आत्ता सध्या मेन्सवरती फोकस करता यावं, आणि दुसरं त्याच वेळेला असं पण नको व्हायला प्रिलिम रिलेटेड काहीच करत नाही, कारण मनामध्ये ते कुठं ना कुठं ते राहतं, अरे प्रिलिम राहिले. सो ती भीती न राहता ती ग्रॅज्युअली कमी कमी होत जावं, तुमचा तो कॉन्फिडन्स प्रिलिमचा वाढावा यासाठीची ही सिरीज आहे. सो मार्क्सच्या टर्ममध्ये ह्याचा किती फायदा होईल यापेक्षा तुम्ही प्रिलिम कॉन्फिडेंटली फेस करू शकता यासाठी तो प्रयत्न असेल. ती प्रिलिम ही इमोशनल इंटेलिजन्सीज परीक्षा आहे, तर मग ती त्यासाठी कसं आपल्याला स्ट्रॉंग राहता येईल याचा हे असेल. सो आपण फोकस मेजरली कशावरती करणार आहोत, कल्चर, मॉडर्न इंडिया, इन्व्हायरमेंट, जॉग्राफी असे विषय की जे स्वतःच्या लेवलला प्रॉब्लेमॅटिक ठरतात हे करायला, कम्प्लीट करायला. म्हणजे कल्चर सुरू कुठं करायचं, संपवायचं कुठं हे समजत नाही. त्या केसमध्ये आपण सुरुवातीला काय आर्ट अँड कल्चरचं काही सुरू करणार आहोत. हे करताना पण काय आपल्याला हिस्टोरियन वगैरे काही व्हायचं नाही, काय करायचं आहे प्रिलिमचे क्वेश्चन टॅकल करता येतील यासाठीचा अभ्यास करायचा आहे. आर्ट अँड कल्चरचा फक्त फायदा प्रिलिमसाठी नाही आहे. आता सध्या मेन्सला बघितलं तर मॉडर्न इंडियापेक्षा प्रश्न कल्चरचे जास्त विचारतात, 50 मार्कचं ऑलमोस्ट कल्चर GS 1 मध्ये आहे. सो कल्चरचं वेटेज त्यांनी काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेलं आहे. दुसरं मी सतत सांगत असतो तुम्हाला कल्चर कुठे वापरायचं आहे, तुमच्या SA मध्ये वापरायचा आहे, तो कल्चरल आस्पेक्ट, कल्चरल डायमेन्शन SA मध्ये देता आलं पाहिजे. तर ते नसेल तर त्याला तुम्ही कुठलाही गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट बघा, गव्हर्नमेंटच्या त्या डॉक्युमेंटची सुरुवात पण इकॉनॉमिक सर्व्हे तिरुकुल्लरने असते किंवा कोणत्या तरी आपलं कल्चरल ट्रॅडिशन कल्चरल गोष्टीने असते. त्यामुळे कल्चर गव्हर्नमेंट हे करतं आहे, सतत फोकस करतो आहे. आणखी UPSCचा कल्चरवर फोकस करण्याचा आणखी एक उद्देश आहे की जे 2000-2001 त्याच्या आसपासची लोकं आहेत त्यांना इंडियन कल्चर म्हणजे काय हेच माहिती नाही. म्हणजे बुद्धिझम, जैनिझम, इस्लाम हे सगळं आपल्या कल्चरचा पार्ट आहे, इंडो इस्लामिक आर्किटेक्चर इज ऑल्सो आवर कल्चर हे माहीतच नाही आहे. तर त्याच्या दृष्टीने पण आपल्याकडून त्यांची अपेक्षा जास्त आहे कल्चर समजण्याबाबत. लक्षात घ्या UPSC ज्या ज्या काळात जे जे प्रश्न विचारते ना त्याला त्या ब्युरोक्रसीमध्ये लागणाऱ्या ॲबिलिटीचा सेन्स अपेक्षित असतो. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे सिव्हिल सर्व्हिसेसचे पेपर व्हायचे त्यावेळेला चोलांमध्ये असलेल्या डेमोक्रॅटिक पद्धती किंवा अँशंट इंडियामध्ये असलेल्या डेमोक्रॅटिक पद्धती याच्यावरती ते प्रश्न विचारायचे मुद्दा म्हणून.
ऊर काय होतं, सभा काय होती आणि त्याचा आत्ताच्या डेमोक्रेसीशी काय संबंध. कारण असे सिव्हिल सर्वंट पाहिजे होते की ज्यांना कळेल की आपल्याकडे डेमोक्रेसीचे काही इलिमेंट आधीपासूनच होते, हे काहीतरी नवीन चाललंय किंवा नवीन दिशेकडनं चाललोय आपण असं नाही आहे. येतंय लक्षामध्ये की त्याचा सेन्स आहे की आत्ता सध्या ते का फोकस करतायत, कारण आपल्याकडचा तो सेन्स कमीच होत चाललेला आहे. तर त्याच्यामुळे एक प्रकार चॅलेंज देतात की आम्ही बुद्धिझमच्या एवढ्या डेप्थमध्ये जातो, तुम्ही तिथं पोचून दाखवा. आपण तिथं पोचतो, ते अजून पुढे पुढे गेलेले असतात. मग अशा विषयांपर्यंत काय तुमचं तो बर्डन कमी व्हावं यासाठी ही लेक्चर सिरीज असेल. सो मग आता हे मी जे बाकीच्या लेक्चर्समध्ये सांगतो त्याच्या हे कॉन्ट्रॅडिक्टरी असेल. मी काय सांगतो की आधी वाचून या मग लेक्चरला या, इथं मी सांगेन प्रवचनाला आल्यासारखं या, काही वाचू नका यायच्या आधी. झाल्यानंतर एकदा दोनदा तुम्ही स्कॅन नंतर करू शकता, तुमच्या लेवलला हे करू शकता. पण आता काय यायचं आहे, असं काहीतरी हबप महाराज आलेले आहेत आणि त्यांचं कीर्तन प्रवचन सुरू आहे असं. कारण तुम्हाला वेळ कशाला मिळायला पाहिजे, ह्या सगळ्याचा मेन्सला वेळ मिळायला पाहिजे. अगेन त्याच्यामध्ये पण उलटं सुरू करा, GS 4 3 2 1 असं जा, जेणेकरून जेव्हा तुम्ही GS 1 याल त्यावेळेला प्रिलिमला प्रिलिमच्या झोनमध्ये तुम्ही गेलेले असाल. ओके, आलं आहे लक्षात. तर एकतर मेंटल ॲटिट्यूड असा तयार करणं की आपण प्रिलिमसाठी कॉन्फिडंट राहू, हा एक ॲप आहे. आणि अशा गोष्टी की जिथं आपल्याकडे कंटेंट कमी पडतो आहे किंवा UPSC खूपच जास्त पुढं जाते तिथे, तिथं ॲटलिस्ट तो सफिशियंट कंटेंट आपल्याकडे असणं. सो आपण एक इंटरेस्टिंग टॉपिकपासून सुरू करणार आहोत, केव्ह पेंटिंग. तुम्हाला त्याची ही पण शेअर केलेली आहे मी, पाहिजे असेल तर तुम्ही ते काय करू शकता, आधीच त्याची प्रिंट हे करू शकता किंवा सॉफ्ट कॉपीमध्येच हायलाईट वगैरे करू शकता किंवा रनिंग नोट्सच्या टाईप तुमच्या जे सुटेबल असेल त्या पॅटर्नने हे करू शकता. केव्ह पेंटिंग खूपच इंटरेस्टिंग प्रकार आहे किंवा ॲप्रिशिएबल प्रकार आहे की आपण म्हणजे तो माणूस, असा माणूस पेंटिंग काढतो आहे की ज्या वेळेला काय त्याच्या सर्वायवलचा प्रॉब्लेम आहे. अशा कंडिशनमध्ये मी राहतो आहे की सर्वायवल होईल की नाही हे कळत नाही आहे आणि त्यावेळेला तो काय करतो आहे, पेंटिंग काढतो आहे. सो ते खूप ॲप्रिशिएबल आहे. UPSCने कसं विचारला होता, हिस्ट्री इज अ सिरीज ऑफ विक्ट्री ऑफ रोमॅन्टिक मॅन ओव्हर सायंटिफिक मॅन. तेव्हा सांगता आलं पाहिजे मला की येस, इट वॉज रोमॅन्टिक मॅन म्हणून तो चित्र काढत होता. आधी चित्रामध्ये त्याने शिकार केली आणि नंतर तो ॲक्च्युली शिकार करू लागला. म्हणजे तुम्ही जर येस पॅलिओलिथिक पिरियडमधली पेंटिंग बघितली जी लॅटर पॅलिओलिथिक पिरियडमध्ये चालली होती, अप्पर पॅलिओलिथिक त्याला आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये तो माणूस छोटा आहे, प्राणी खूप खूप मोठे आहेत. नंतर निओलिथिककडे तो जातो, तो प्राणी पळतोय त्याच्या आणि हा त्याला शिकार करायला चाललोय असं दाखवलंय. सो माझा डॉमिनन्स दाखवण्याचा, माझा ॲसर्टिवनेस दाखवण्याचा तो वे होता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांनी काही त्यांचे थंब हाताचे निशाण वगैरे ठेवलेले आहेत, ऑटोबायोग्राफी आमचं काहीतरी अस्तित्व होतं हे दाखवण्याचा वे, तो सेन्स तो तेव्हापासूनच होता. एक प्रकारे स्वतःची काय करतात ती बायोग्राफी, लहान मुलं जन्माला आले ते पाळण्याची चित्र काढलेली आहेत, मुलगा नवीन जन्माला आले त्याची चित्र आहेत, हे सगळं काय आहे दाखवतो आहे माणूस, तो रोमॅन्टिकनेस दाखवतो बेसिकली. सो येते लक्ष म्हणजे की म्हणजे एक साधा विचार की माणसाने चित्र काढली याचा अर्थ काय, त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये पण तो फार घाबरताना काय काय करत होता, ती पेंटिंग काढत होता, चित्राला कलाला काय करत होता, वाव देत होता. सो हा आस्पेक्ट पण कधी त्या एसेमध्ये येत नाही. आपण काय करतो, प्रत्येक टेक्निकल गोष्टीने विचार करायला लागतो. आर्ट अँड कल्चर हेल्प यू इन दिस रिगार्ड, ह्याच्यासाठी तुम्हाला ते मदत करतं. इथपर्यंत आले लक्षात. आता पॅलिओलिथिक पिरियडमधली निओलिथिकमधली पेंटिंग आहे ना, ती आपण थोडीशी नंतर बघणार आहोत. आपण कुठल्यापासून सुरुवात करणार आहोत, जी ॲक्च्युली केव्ह पेंटिंगमध्ये प्रॉमिनंट होती त्यातली पहिली अजंता पेंटिंग. कोठे आहे अजंता? मध्य प्रदेश. कुठे? महाराष्ट्र. औरंगाबाद. कधी जायचं सहलीला? अजंता पेंटिंग. नॅचरल आहेत, मॅनमेड आहेत? मॅनमेड आहेत. मॅनने काय केलं, स्वतः ते तयार केलेले आहेत. किती केव्ज आहेत? साधारण 30 केव्ज आहेत. साधारण किती आहेत? 30. जर तुम्ही तिथे बघायला गेले तर तिथे असे एंट्रन्सला रिफ्लेक्टर लावलेले आहेत, कारण आतमध्ये खूपच अंधार आहे, तर तुम्हाला ते दिसण्यासाठी एंट्रन्सलाच काय लावले, रिफ्लेक्टर लावलेले आहेत.
30 केव्ज मध्ये मेजॉरिटी केव्ज कोणते असतील, महायानच्या असतील की हिनयानच्या असतील? दोन सेक्ट आहेत ना बुद्धिझम मधले, महायान अँड हिनयान. महायान वाले काय म्हणतात करतात, तर ते आयडियल वर्शिप कडे गेलेली लोक अशी लोक. हिनयान म्हणजे जे बुद्धाचे विचार वगैरे जास्त मान्य करतात. तर यात इथं कोणते आहेत, ऑलमोस्ट 26 केव्ज अशा आहेत की ज्या महायानवाले आहेत. लक्षात घ्या, पेंटिंग बिंटिंगमध्ये हिनयानवाले जास्त काही पडणार नाही, ते कोण पडणार आहेत, महायान पडणार. सो 26 केव्ज कुठले आहेत, महायानवाले आहेत. कोणत्या रिव्हर आहे साईडला, वाघोरा रिव्हर UPSC प्रश्न विचारला होता याच्यावरती. सो परत एकदा हे काय दाखवतं, आर्ट अँड कल्चर जॉग्राफी या सगळ्याचा एकत्र सेन्स असला पाहिजे. म्हणजे मी अजंता पेंटिंगचं सगळं पाठ करतोय आणि कुठे आहे जॉग्राफिकल लोकेशन तेच माहिती नसेल तरी त्याचा काही फायदा होत नाही. म्हणजे कल्चरचा आणि जॉग्राफीचा संबंध आहे, त्यामुळे तो पण आपल्याला समजला पाहिजे. सो वाघोरा रिव्हर कुणी डिस्कवर केले याचं पण नाव लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला, जॉन स्मिथ 1819 मध्ये. जॉन स्मिथनी कधी डिस्कवर केलं, 1819 मध्ये. आता फोर्थ पॉइंट इथे दिलाय, टेम्पोरा और फ्रिस्को सिको स्टाईल हा काय प्रकार आहे बरं. द स्टाईल यूज इन अजंता पेंटिंग इज टेम्पोरा और फ्रिस्को सिको स्टाईल. भेटले त्या नोट्समध्ये चौथा पॉईंट काय आहे प्रकार, प्रकार अर्थ इलिमेंट कशासाठी, ओके. म्हणजे काय, मी आधी काहीतरी दुसरा बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी पेस्ट वापरलं, वेट सरफेस वापरलं आणि त्याच्यावरती पेंटिंग केलं, तर त्याला काय म्हणतात, फ्रेस्को स्टाईल. फ्रेस्को स्टाईल काय असते, वेट बॅकग्राऊंड असतं, काहीतरी तुम्ही दुसरं आच्छादन लावलेलं आहे आणि त्याच्यावरती पेंटिंग करताय. असं का केलं जातं, कारण ते खूप झिरपतं खालपर्यंत आणि ते कलर बऱ्याच काळ टिकतात, त्याला काय म्हणतात, फ्रेस्को स्टाईल. पण तिथं काय शब्द वापरला आहे, टेम्पोरा और फ्रेस्को सिको. आता हे काय प्रकार आहे, तर लक्षात घ्या हा पॅटर्न सेम आहे की काहीतरी वेट बॅकग्राऊंड वापरणं किंवा हे, पण वेट बॅकग्राऊंड आधी सुकू दिलं जातं आणि मग त्याच्यावरती पेंटिंग काढली जातात. तर असं म्हटलं जातं की हे ट्रू फ्रेस्को नाही आहे, हे काय आहे, टेम्पोरा और फ्रेस्को सिको आहे. पहिल्यांदा वेट बॅकग्राऊंड असतं, ते सुकलं की मी काय करतो त्याच्यावरती ती पेंटिंग काढायला लागतो. तर अजंता पेंटिंग कुठल्या टाईपचं आहे, आणि मोस्ट ऑफ द इंडियाच्या केसमधले जे पेंटिंग आहेत त्या कोणत्या आहेत, फ्रेस्को सिको स्टाईलच्या आहेत. ही टेक्निक आपण शेवटी बघणार आहोत, पण इथपर्यंत कळले, जर फ्रेस्को ट्रू फ्रेस्को असेल तर काय म्हणणार, डायरेक्टली ओलं असतानाच मी पेंटिंग काढली आणि ते जे कलर आहे तो काय करतो, आत्मतपर्यंत जातो, याला काय म्हणणार, फ्रेस्को. आणि ओलं बॅकग्राऊंड लावला, ते सुकू दिलं आणि नंतर पेंटिंग काढली, त्याला टेम्पोरा और फ्रेस्को सिको. इथपर्यंत कळले, सब्जेक्ट मॅटर ऑफ पेंटिंग इज ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली बुद्धिस्ट. याचा अर्थ काय होतो, तिथल्या ज्या पेंटिंग आहेत त्या कोणत्या कशाच्या नेचरच्या, कशाच्या काढलेल्या आहेत पेंटिंग, त्यांनी बुद्धिस्टच्या काढलेल्या आहेत आणि त्या पण मोस्टली कशाच्या काढल्या आहेत, जातक स्टोरी. आता ह्या जातक स्टोरी काय आहेत, बुद्धाच्या असं म्हटलं की 550 जन्मातून त्याला जावं लागलं बुद्धाला आणि मग तो जन्माला आला. तर त्या प्रत्येक जन्माच्या वेगवेगळ्या कथा, मग ते ह्युमनली नाही आहेत, कधी कधी तो काय वेगवेगळ्या ॲनिमल फॉर्ममध्ये पण आहे आणि त्याच्या कथा, दॅट इज जातक कथा. जातक कशा कशाच्या रिलेटेड आहेत, बुद्धाच्या जन्माच्या आधीच्या. तर मोस्टली अजंताच्या पेंटर्सला काय करावं लागलंय, यातलेच पेंटिंग काढावे लागलेले. लक्षात घ्या, दोन टाईपचे म्युझिक आहेत आपल्याकडे, कोणत्या कोणत्या, हिंदुस्थानी म्युझिक अँड कर्नाटकी म्युझिक. कलाकाराला फ्री हँड दिलाय असं कोणतं म्युझिक आहे जास्त, कर्नाटक म्युझिकमध्ये खूप रूल्स आहेत आणि त्या रूल्सनुसारच तुम्हाला वागावं लागतं. हिंदुस्थानी म्युझिक थोडंसं काय लिबरल आहे की ते कोणाला जास्त स्कोप देतं, कलाकाराला दे स्कोप देतं, त्याच्या तुझ्यानुसार काही मॉडिफिकेशन करू शकतोस असं सांगतं. तसंच इथे आहे का कलाकाराला तेवढं स्वातंत्र्य, त्याला काय सांगितलं जाते, हे जातकमधलेच तुला काय काढायचे, पेंटिंग काढायचे आहे. UPSC एक प्रश्न विचारला होता मेन्समध्ये की अजंत बुद्धिस्ट आर्ट आणि आर्किटेक्चरनी कसं बुद्धिस्ट आयडियल्स प्रपोगेट केले. हे काय होतं, एक प्रकारे त्या जातक काढून त्यांना काय करायचं होतं, बुद्धिस्ट आयडियलच दाखवायचे होते, बुद्धिस्ट गोष्टीच सांगायच्या होत्या.
तर हा एक वे होता. सो कशाच्या मोस्ट ऑफ द स्टोरीज आहेत किंवा हे बुद्धिस्ट आहेत. आता तिथे मी वर्ड वापरला आहे मोस्टली, एक सब्जेक्ट मॅटर ऑफ पेंटिंग ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली, पण काही पेंटिंग काय आहेत वेगळ्या पण आहेत, बुद्धिस्ट सोडून पण आहेत. म्हणजे तिथं इंद्र पण आलेला आहे, पुढे जाऊन आपण बघणार इंद्र पण आहे त्या पेंटिंगमध्ये. मोस्टली असोसिएटेड विथ जातकाज, आत्ता सांगितलं तसं. फॉर 8 पॉईंट इज ड्रामा, कंटिन्युअस अँड इलॅबरेट. दिस पेंटिंग्स आर इन फॉर्म ऑफ ड्रामा. म्हणजे तुम्ही अशी पेंटिंग बघितलीत ना, तर ती असं कंटिन्युअस ड्रामा चालला, अशा मोठ्या पेंटिंग्स आहेत आणि ड्रामा चालला आहे असं बघा. आपण काही स्टोरीज बघणार इंटरेस्टिंग की त्यांनी कसा तो ड्रामा रंगवलेला आहे. म्हणजे पेंटिंगचा एक्सटेंड किती असणार आहे, खूप मोठा असणार आहे, ड्रामाच्या टाईप असणार आहे. नेक्स्ट पॉईंट, कंपोजिशन्स ऑफ दिस पेंटिंग्स आर लार्ज इन एक्सटेंट बट मेजॉरिटी ऑफ द फिगर्स आर स्मॉलर दॅन लाईफ साईज. याचा अर्थ काय होतो बरं? कंपोजिशन्स ऑफ दीज पेंटिंग्स आर लार्ज इन एक्सटेंट बट मेजॉरिटी ऑफ फिगर्स आर स्मॉलर दॅन लाईफ साईज. पहिलं, कंपोजिशन ऑफ दीज पेंटिंग्स आर लार्ज इन एक्सटेंट. पेंटिंग्स मोठ्या आहेत, मी काय म्हटलं तुम्हाला, ड्रामाच्या फॉर्ममध्ये तशा मोठ्या पेंटिंग आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच एलिमेंट एकाच पेंटिंगमध्ये आलेले आहेत. बट मेजॉरिटी ऑफ द फिगर्स आर स्मॉलर दॅन द लाईफ साईज. म्हणजे पेंटिंग मोठ्या असल्या तरी माझं चित्र काढायचं आहे, समजा एखाद्या माणसाचं चित्र काढायचं आहे, तर ते त्यांनी छोटंच काढले. म्हणजे पेंटिंग मोठी असली, ड्रामा मोठा चालत असला, तरी ज्या त्यातली जी व्यक्ती आहे ती आपली साईज जी आहे नॉर्मल साईज, त्यापेक्षा खूपच त्यांनी कमी काढलेले आहेत. चव्हाण सरांनी एक केसे दिला होता माहिती का तुम्हाला, लाईफ इज शॉर्ट, आर्ट इज लॉंग अँड लाईफ इज शॉर्ट. तुम्ही तिथं वापरू शकता हे, आर्ट इज लॉंग लाईफ इज शॉर्ट. अजंता पेंटिंग दाखवते की तुमच्यापेक्षा मोठं काय आहे, आर्ट आहे, आणि तुमची लाईफ ही काय सीमित आहे, ती कुठेतरी संपणार आहे, हे दाखवण्याचा वे काय आहे, ती पेंटिंग आहे. तुमच्यापेक्षा टिकून काय राहणार आहे, चिरंतन काय राहणार आहे, तुमचा वारसा काय राहणार आहे, ह्या कला राहणार आहेत. एक माणूस हा काय आहे, नश्वर आहे, कुठेतरी कधीतरी नष्ट होणार आहे. परत एकदा हा संदेश पण त्यांना द्यायचा आहे. बरोबर, हा पॉईंट लक्षात घ्या, ह्याच्यावरती आपण परत येऊ. लाईफ इज शॉर्ट, आर्ट इज लॉंग. कला ही काय म्हणते, दीर्घ असते, दीर्घकाळापर्यंत टिकते. लाईफ तुमची काय असते, शॉर्ट असते. इथपर्यंत कळले? सो कंपोजिशन, पेंटिंग अशी खूप मोठी असली तरी त्यातली जी पात्र आहेत ती पात्र काय आहेत, छोटी आहेत. द प्रिन्सिपल कॅरेक्टर इन मोस्ट ऑफ द डिझाईन्स आर इन हिरोईक पोझिशन प्रपोर्शन. म्हणजे आत्ता सध्या जी लोक हे काढतात ना पोस्टर बिस्टर, तर त्यांचं काम काय नसतं, पण त्यांचे पोस्टर मोठे मोठे असतात. त्याच्या अगदी अपोजिट काय होते, अजंतावाले लोक होते. प्रिन्सिपल कॅरेक्टर्स इन द मोस्ट ऑफ द डिझाईन्स आर इन हिरोईक पोझिशन. त्यातल्या स्टोरीमधला एक प्रिन्सिपल कॅरेक्टर असणार आहे. म्हणजे पुढे जाऊन आपण महाजनक जातकची स्टोरी बघणार आहोत, त्यातला तो प्रिन्स महाजनक हा हिरोईक पोझिशनमध्ये असेल. बोधिसत्व पद्मपाणीमध्ये पद्मपाणी हिरोईक पोझिशनला असेल. अशा प्रत्येक ड्रामामध्ये एक पात्र असणार आहे, एक प्रिन्सिपल कॅरेक्टर असणार आहे. ते काय दाखवले, त्यांनी हिरोईक पोझिशनमध्ये दाखवलेलं आहे. इथपर्यंत कळले? ओके. सेंट्रलिटी इज वन ऑफ द मेन फीचर्स ऑफ द कंपोजिशन, सो द अटेन्शन इज ॲट वन्स ड्रॉन टू द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन ईच सीन. याचा मिनिंग काय होतं बरं? सेंट्रलिटी हे मेजर फीचर आहे. सेंट्रलिटी, ओके. आता परत एकदा मी काय म्हटलं, पेंटिंग्स कशा आहेत, लार्ज एक्सटेंडमधले आहेत. पण तुम्हाला एवढ्या सगळ्यामध्ये काही गोष्टी दाखवायच्या असतात ज्या ठळक किंवा उठावदार दाखवायच्या असतात. सेंट्रलिटी हे फीचर काय, तू पेंटिंग बघितलीत की सेंट्रल जो आस्पेक्ट आहे किंवा जो मेन आस्पेक्ट आहे त्याच्याकडे तुमचं अटेन्शन जाईल, अशा त्या पेंटिंग काढल्यात. सो हे काय दाखवतं, हे सेंट्रलिटी हे फीचर अजून पण पेंटिंगमध्ये काय मानलं जातं की इम्पॉर्टंट मानलं जातं किंवा ॲडव्हान्स फीचर मानलं जातं, ते पण त्यांनी वापरलेलं आहे. सेंट्रलिटी इज वन ऑफ द मेन फीचर ऑफ द कंपोजिशन, सो दॅट अटेन्शन इज ॲट वन्स ड्रॉन टू दी मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन ईच सीन. त्या सीनमधला जो मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे, म्हणजे समजा बुद्ध असणार आहे, तर त्या बुद्धाकडेच तुमचं अटेन्शन कसं जाईल यासाठी त्यांनी तशा पेंटिंग केलेल्या आहेत. म्हणजे आपण एक पेंटिंग पुढे जाऊन बघणार, ज्यावेळेला बुद्ध एनलाइटमेंट प्राप्त करून परत नंतर काही वर्षानंतर त्याच्या फॅमिलीला परत भेटायला येतो, तेव्हाची पेंटिंग. त्यावेळेला बुद्ध तुम्हाला सेंट्रल फीचर वाटतो आणि बाकीचे असे छोटे छोटे फीचर्स वाटतात. आले लक्षात येईपर्यंत?
आतापर्यंत काय आपण लक्षात ठेवले, लोकेशन, नंबर ऑफ केव्ज आपण लक्षात ठेवलेत किती 30, मेजॉरिटी ऑफ देम आर महायान केव्ज, इट वॉज डिस्कवर्ड बाय जॉन स्मिथ इन 1819, जेम्स प्रिन्सेपनी काय केलं होतं, अशोकाचे काय केले होते, शिलालेख डिसेफेअर केले होते, जेम प्रिन्सेप कधी केले होते, कधी केले होते, प्रिलिम आहे ना हे असं आहे, आता इथं आहे लगेच थोडा सुद्धा आजूचा विचार करायचा, म्हणजे हिस्ट्रीचा विचार करताय, मध्येच पॉलिटी रिलेटेड आठवलं पाहिजे आणि तिथं लगेच क्लिक झालं पाहिजे. 1837 जेम प्रिन्सेपनी कधी केलं होतं डिसेफेअर, 1837 टेम्पोरा और फ्रिस्को सीको स्टाईल आहे हे पण बघितलं आपण, येस टेम्पोरा और फ्रिस्को सीको स्टाईल, सब्जेक्ट मॅटर इज ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली बुद्धिस्ट, ड्रामा कंटिन्युअस अँड इलॅबरेट, कंपोजिशन ऑफ पेंटिंग्स आर लार्ज इन एक्सटेंट बट मेजॉरिटी ऑफ द फिगर्स आर स्मॉलर दॅन, आर्ट इज लॉंग लाईफ इज शॉर्ट, प्रिन्सिपल कॅरेक्टर इन मोस्ट ऑफ द डिझाईन्स आर इन हिरोईक प्रपोजिशन प्रपोर्शन, सेंट्रलिटी हे फीचर आहे. 12th पॉईंट, देर इज नो अनड्यू स्ट्रायव्हिंग आफ्टर अनॅटॉमिकल एक्स्टॅट्यूड, म्हणजे काय म्हणायचं त्यांना, देर इज नो अनड्यू स्ट्रायव्हिंग आफ्टर अनॅटॉमिकल एक्स्टॅट्यूड, लक्षात घ्या प्रमाणबद्ध शरीर पाहिजे, मी आपण काय म्हटलं सेंटर त्यातले लाईफ फीचर काही छोटे छोटेच आहेत, म्हणजे प्रपोर्शनच असलं पाहिजे ह्युमन बॉडीच्या, ही ग्रीक कल्पना आहे किंवा ग्रीक लोकांनी आणलेली कल्पना आहे, त्यांच्या मते प्रपोर्शनल असलेली बॉडी जी उठावदार असलेली बॉडी दॅट इज गॉड, गॉडचं परसेप्शन ग्रीक्समध्ये कसं आहे, तुमची बॉडी प्रपोर्शनल असते, त्यामुळे बुद्ध दाखवताना पण त्यांनी तो पिळदार दाखवला आहे, हे का दाखवलं आहे कारण त्यांच्या मते तसं बॉडी असणं हे गॉडली आहे, पण ह्यांच्याकडे तसं काही नव्हतं, हे काय अनॉटॉमिकली अशीच एक्झॅक्ट बॉडी असायला पाहिजे असं काही नव्हतं, छोटे दाखवलेत मध्येच मोठे दाखवलेले आहेत, सो अनॅटॉमिकल एक्झॅक्टनेस त्याच्यामध्ये नव्हता. ड्रॉइंग इज स्पॉन्टेनियस अँड अनरिस्ट्रेंड, स्पॉन्टेनियसली त्यांनी ती काढलेली आहे, इथपर्यंत आले लक्षात, काही डाऊट शुभम, काही नाही कळले, एवढे सगळे फीचर कळले, जर असं विचारलं फीचर्स ऑफ अजंता पेंटिंग सांगा, सेंट्रलिटी देन टेम्पोरा फ्रिस्को सिको, हां आणखी ड्रामा कंटिन्युअस, प्रिन्सिपल कॅरेक्टर शोन इन हिरोईक पोझिशन, नो अनॅटिकल स्पॉन्टेनिटी बेसिकली, देन स्मॉल कॅरेक्टर्स बट लार्ज कंपोजिशन, कळले. आता काही पेंटिंग आपण त्यातल्या बघूया, फेमस इम्पॉर्टंट पेंटिंग्स, फर्स्ट इज डाईंग प्रिन्सेस सीन, काय आता नावावरून काय वाटतं, मरत असलेली राजकन्या, काय बरं मरत असेल ती, काय झालं असेल तिला, काय आजार झाला असेल, काय आजार झाला असेल रोहन, काय आजार झाला असेल तिला, अरे डाईंग प्रिन्सेस म्हणतात ना, डाय का डाय होत असेल ती, काहीतरी कारण असेल, रिझन, काय ते क्रिएटिव्ह तुमचं उत्तर असेल ना, तुम्ही काय काय रिझन असेल एवढं पेंटिंग केले त्याची, काय वाटतं शुभमला, बुद्ध कसा गेला होता, बुद्धाची डेथ कशी झाली होती, काय केलं होतं, अरे विष नव्हतं ते, बेसिकली ते मीठ ज्याने ते खाल्लं होतं, ते डुकराचं मांस, ते खराब होतं, डिसेंट्रीनी. आता तुम्ही म्हणाल बुद्ध आहे अहिंसा आहे आणि मग डुकराचं मांस वगैरे खाल्लेलं आहे, तर भिक्षेकोरीला चॉईस नसते, जे दिलंय जे बनलंय ते घेणं, हे डाईंग प्रिन्सेस काय होत असेल, तिला पण डिसेंट्री झाली असेल काय, दूषित पाणी प्यायल्यामुळे, काय झालं असेल प्रतीक्षा तिला, काय वाटतं गोकुळ,
प्रेरणा उडत जाओ का असं काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे की तिला वाटलं उडून जावं म्हणून मेली ती असं. ओके, आणखी नंदा पण लिहिलंय तिथं, नंदा मग त्याचा काय संबंध असेल का, त्यांनी मारला असेल तिला. काय कारण असेल, अरे काय वाटत अक्षय मरण्याचं कारण काय म्हणते की एक कारण तुला असं वाटतं की महत्वाचं कारण आहे नॅचरली. त्याच्याशी पेंटिंग तर नाही म्हणत ना असं माणूस मरतोय नॅचरली. आणि काय वाटतं वैष्णवी सुप्रिया काय वाटतं? अरे तुम्ही खूपच म्हणजे यूपीएससी करायला लागलं की खूपच टेक्निकल असा विचार करायला पाहिजे का? काहीतरी रिझन असेल ना असं विचार का तुम्हाला वाटतं, रोड ॲक्सिडेंटमध्ये गेली किंवा काहीतरी असं, म्हणजे हे नाही वाटत का तुम्हाला असं काही? लाईफ सायकल वगैरे यूपीएससी करायला लागलो म्हणजे की असे टेक्निकल वर्डच वापरले पाहिजेत का प्रत्येक ठिकाणी? वैभव काय झालं असेल? हा गौतम बुद्धाच्या काळातलं कोण गेलं तर? व्हेरी गुड, प्रेमभंगामुळे ती डायिंग प्रिन्सेस ही नाही. व्हेरी गुड, कशामुळे आहे बघितलंच काय होतं, आपण आपल्या लेवलला वेगवेगळं इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह विचारच करत नाही, केलं तर कोणतीपर्यंत आन्सरपर्यंत पोचू शकतो, दॅट इज प्रिलिम. तुम्हाला प्रश्न बघत राहायचं आहे, रोज काही प्रश्न घ्या, बघत बसा, प्रश्नाची प्रश्नच तुम्हाला उत्तर देतं, उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पण आपण विचारच करत काय आपलं ते लाईफ सायकल वगैरे कशाला? अरे प्रेमभंग केवढं मोठं रिझन आहे मारण्यासाठी, लोक त्या 13 नाममध्ये त्याची काय अवस्था झाली? तशीच, फक्त इथं प्रिन्सेस आहे तो त्या राजा होता आपला. तर स्टोरी काय होती, हा नंद नावाचा माणूस होता आणि ती प्रिन्सेस होती, दोघं पण एकमेकांच्यावर खूप खूप प्रेम करत होते, पॅशनेटली अफेक्शनेट प्रेम होतं त्यांचं. नंदाला पण आवडायची ती, असं काही नव्हतं की काय जातीचा आंतरजातीय वगैरे काही संबंध नव्हता, सगळं जुळलं होतं त्यांचं एकदम. तर नंदाकडं बुद्ध गेला. कोण गेलं? बुद्ध. त्याला म्हटला हे काय आहे, हे मी तुला वरती अप्सराकडे नेतो, हेवनमध्ये नेतो. आणि बुद्धाने काय केलं, त्याला हेवनमध्ये घेऊन गेला आणि अप्सरा दाखवल्या. तो आपल्या अप्सरेला विसरला, तिथं एवढ्या अप्सरा अप्सरा होत्या, विसरून गेला, त्यातच रमला तो. आता एक लक्षात घ्या, हे एक प्रकारे पेंटिंगमधून काय करतायत, आपल्या धर्माच्या प्रवर्तकाला सांगतायत की तू पण तुझ्या बायकोला सोडलंस. म्हणजे टोचणे टोंड मारण्याची फक्त पुण्यातच परंपरा नाही आहे, ती ती बुद्धी काळात पण होती. मग तो त्या अप्सरांमध्ये रमला होता. मग काही दिवसांनी बुद्धांनी त्याला रिअलाइज करून दिलं, त्याला पण रिअलाइज झालं की हे सगळं काय आहे, फिजिकल अट्रॅक्शन आहे, हे भौतिक सुख आहे, ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे. मग बुद्ध म्हटला काय बुद्धिस्ट ऑर्डरमध्ये ये. थोडक्यात काय केलं बुद्धाने, त्याला आधी भौतिक जग दाखवलं, जे बुद्धाच्या केसमध्ये पण झालं होतं, त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी काय केलं होतं, ती बंधनं तयार केली होती सुख दाखवून दाखवून. पण शेवटी रिअलायझेशन त्याला झालं की दिस फिजिकल वर्ल्ड इज नॉट फॉर मी. आणि शेवटी तो काय झालाय, परत बौद्ध भिक्षू झालेला आहे. पण इकडं तिची अवस्था काय झालेली आहे, डाईंग प्रिन्सेस. ती काय होती, रडत रडत मरणाकडे जात आहे. सो रोमिओ ज्युलियट माहितीच असतात आपल्याला, हे नसतं माहिती. दुष्यंत आणि शकुंतलाची लव्ह स्टोरी आपल्याला माहितीच नसते, प्रेमवरती वगैरे आल्यानंतर. कालिदासने केवढं लिहिलेलं आहे, हिस्ट्री इज अ सिरीज ऑफ विक्ट्री ऑफ रोमॅन्टिक मॅन ओव्हर सायंटिफिक मॅन. कालिदास आपण कधीच कोट करत नाही. आता विल्यम जेम्स हे होता, विल्यम जेम्स कोण होता, विल्यम जेम्स आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या याच्यामध्ये पण काम केलं होतं, बरेच इंडियातले जे हे आहेत त्याचं ट्रान्सलेशन पण त्यांनी केलं होतं. तो म्हटला होता इंडियाचा शेक्सपियर आहे तो कालिदास. नाही, तो काय आहे, तुमचा शेक्सपियर युरोपचा कालिदास आहे, असं सांगता आलं पाहिजे पेपरमध्ये. की तो जरी तसा म्हटला असता, कारण परत एकदा ह्या दृष्टीनेच आपल्याकडे त्या कॉलोनियल मेंटॅलिटीज बघण्याची सवय लागते. म्हणजे पुणे काय आहे तर याचं शिक्षण, आपण काय म्हणतो ते एक शब्द,
नाही ऑटोमोबाईलच्या कंटेक्समध्ये एक वर्ड वापरला होतो कोणासाठी, ऑटोमोबाईलमध्ये एक फेमस प्लेस आहे टे ऑफ इंडिया, कॅलिफोर्निया, कॅलिफोर्निया ह्याला म्हटलं जातं वाटतं, आय थिंक बँगलोरला म्हटलं जातं, सगळं म्हणजे कुठली विशेषण लावायची झाली तर तिकडची लावली जातात. सो हे आपलं रिच कल्चरल परत ते काय आलं पाहिजे पेपरमध्ये आलं पाहिजे, या गव्हर्नमेंटला पण आवडेल ते. कळलं ही स्टोरी? तर डाईंग प्रिन्सेस सिन बुद्धाने काय केलंय, फसवून नेलेलं आहे तिच्या प्रियकराला. सेकंड महाजनक जातक, ही केव नंबर 1 मधली पेंटिंग आहे, अगेन जातक स्टोरी आहे. या सगळ्या कुठल्या स्टोरीज आहेत, जातक स्टोरी. याच्यामध्ये एक प्रिन्स दाखवलाय, परत एकदा ड्रामा कसा अनफोल्ड होतोय बघा. पहिल्या केसमध्ये पण बघितलं, एवढ्या पेंटिंगमध्ये क्युटी गोष्टी दाखवल्यात. आधी त्यांची लव्ह स्टोरी, बुद्धांनी त्याला हे करून नेणं, अप्सरा, फ्लाईंग अप्सरा दाखवल्यात. आणि त्या फ्लाईंग अप्सरा दाखवताना पण त्या उडताना त्यांचे केस त्यांनी काय दाखवलेत की असे मागे वळताना दिसलेत. म्हणजे एवढं पेंटिंगचा सेन्स आहे की उडताना माझे केस कसे इकडे होती हे पण त्यांनी दाखवलेलं आहे. इमॅजिन करू शकता तुम्ही, जर तुम्ही उडताय तर तुमचे केस कसे होतील. सो आता ही दुसरा ड्रामा कसा आहे बघूया महाजन जातक मधला. पहिला सीन असा आहे, त्याच्यावरती काहीतरी मूवी वगैरे लघुपट वगैरे तुम्हाला नंतर बनवायचं असेल तर बनवू शकता. पहिल्या सीनमध्ये तो महाजनक जो किंग आहे तो, आता ह्या पेंटिंगच्या स्टोरी कशासाठी लक्षात ठेवायचं, परत एकदा म्हटलं की एसएमध्ये वापरता आलं तर, आणि दुसरं स्टोरी माहीत असेल तर लक्षात ठेवणं सोपं जातं. असंच डायरेक्टली विचारलं लक्षात ठेवलं ते डाईंग प्रिन्सेस कुठे आहे कुठे आहे तर ते प्रॉब्लेम व्हायला लागतो. एकदा बॅकग्राऊंड कळलं की ते लक्षात राहतं. सो हा प्रिन्स महाजनक बसलेला आहे, काही आजूबाजूला लोक आहेत आणि त्याची आई प्रॉमिनेंटली त्याच्याकडे बघून बोलत आहे, डायलॉग करतायत ते त्याच्या आईशी. तो डायलॉग कशाच्या रिलेटेड असतो तर त्याचा अंकल काकानी काय केलेलं असतं तिकडं राज्य त्याचं हडपलेलं असतं. बुद्धाला पण बऱ्याच वेळेला असं सांगलं झालं होतं ज्यावेळेला तो भटकंतीवरती होता की तुझे जे नातेवाईक आहेत, दुसरे नातेवाईक आहेत, ते तुझं राज्य काय करतात, हडपण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या सीनमध्ये हे चर्चा झाल्यानंतर तो एका हॉर्सवर बसलेला आहे आणि त्याचं राज्य परत मिळवण्यासाठी तो त्या अंकलच्या इकडे जात आहे. तेव्हा पण त्यांनी ते डिटरमाइंड नेचर दाखवलं की तो चाललाय आणि त्याला ते परत मिळवायचं आहे. मग काय करत असेल पोचल्यावरती तो, त्याला मिळालं असेल का राज्य परत, वार केला असेल, मिळालं असेल, काय वाटतं नूतन, युद्ध केलं असेल. आता टिपिकल बॉलिवूड मेंट ह्याच्या काहीतरी ट्विस्ट करायचं आहे, काय का केलं असेल अजंतावाल्यांनी. काय असेल, नसेल केलं, मग काय केलं असेल, वशीकरण काय केलं असेल, प्रांजल काय केलं असेल. बरं, दुसऱ्या सीनमध्ये गेल्यावर दिसतं काका मेलाच आहे गेल्यानंतर. काका काय होता, पोचला तेव्हा मेलेलाच होता आधीच, त्याला भांडावंच लागलं नाही. जेव्हा तो गेला तेव्हा काका काय झाला होता, आधीच वारला होता डेथ. पण त्याला आता काय झालं, ती तयारी झाली, त्याला लगेच ते मिळणार असे. पण त्या काकाच्या मुलीच्या प्रेमात पडतो तो, शिवाली नाव असतं त्याचं, त्या मुलीचं नाव काय असतं, शिवाली, श्रीवल्ली नाही, शिवाली, शिवाली नाव असतं. परत प्रेम प्रकरण आलं म्हटल्यानंतर काय होणार, ट्विस्ट येणार सगळं. तिचं अशी प्रेम होत आहे त्याचं, ते राज्यकार त्या हे होणार आहे लवकरच, त्याचं काय होणार असतो जे आपण म्हणतो ना राज्याभिषेक वगैरे ते होणार असतं. सो पहिल्या सीनमध्ये तो काय करतो आहे, आईशी चर्चा करतो आहे काय करायचं, जायचं का भांडायला. दुसऱ्या सीनमध्ये भांडायला जातो. तिसऱ्या सीनमध्ये ज्याच्याशी भांडायला जायचे त्याच्याच मुलीशी प्रेम करतो. तर चौथ्या सीनमध्ये त्याने दाखवले, आणि चौथ्या सीनमध्ये काय दाखवले, त्याला सगळ्या दासी वगैरे तयार करतात, हे करतात. पाचव्या सीनमध्ये काय असेल, तो मेला. पाचव्या सीनमध्ये तो एका अशा भिक्षूंसोबत झोपडीमध्ये बसलेला आहे, एकदम साधी वस्त्र घातलेले आहेत, त्यांनी ते सगळं सोडलेलं आहे. परत एकदा ते कुठं, म्हणजे बुद्धिझम परत एकदा काय सांगतंय, हे सगळं ठीक आहे, हे सगळ्यासाठी तुम्ही फाईट कराल, पण अल्टिमेट तुमचा एम किंवा अल्टिमेट तुम्हाला कुठे जायचं आहे, शेवटी त्या सिम्प्लिस्टिक वेकडे, त्या मिनिमॅलिझमकडेच जावं लागणार आहे. सो एसे सध्याच्या केस मी लेस इज मोर, मिनिमॅलिझम, किंवा UPSC ने विचारलं होता मटेरियलिझमच्या कंटेक्स्टमध्ये एसे, फिलॉसॉफी ऑफ वॉन्टलेसनेस इज युटोपियन बट मटेरियलिझम चायमेरा. तर त्याच्या केसमध्ये परत एकदा काय वापरू शकता तुम्ही, हे दाखवू शकता
की वॉन्टलेसनेस ही फिलॉसॉफी का आली, कारण जेव्हा तुम्ही वॉन्ट वॉन्टच्या मागे पळता तेव्हा आपल्याच नातेवाईकांशी भांडायला लागता, त्यापेक्षा वॉन्टलेसनेस पण काही ठिकाणी चांगलं असतं. दुसरी पेंटिंग कळली, महाजन जातकनी फ्युचर बुद्धा कन्सिडर केले महाजनला, त्या महाजन जो हे होता ना महाजनक राजा त्याला फ्युचर बुद्धा, त्यामुळे परत एकदा प्रश्न ट्विस्ट झाला आणि विचारलं हु इज फ्युचर बुद्धा ॲज पर दी महाजनक जातक, तर ते कोण असणार आहे, प्रिन्स महाजनक. परत एकदा तो सिक्वेन्स बघा काय दाखवले, राजा आहे आणि राजाकडून तो कुठे गेलाय, परत एकदा त्या मोनिस्टिक ऑर्डरमध्ये किंवा साधू साधूंच्या झोपडपट्टी झोपडीत तो बसलेला आहे, हे बुद्धाचा सिक्वेन्स परत एकदा फक्त वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. जातक स्टोरीज वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्या एका स्टोरीमध्ये महाजनक जातक नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे त्या वेगवेगळे जातक लिहिले गेलेत ना, जातक ही कॉमन पीपलनी पण लिहिलेले आहेत, म्हणजे ते फक्त काही बुद्ध भिक्षुनी वगैरे लिहिलेले आहेत असं नाही, ते कॉमन पीपलनी पण लिहिलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्याचे व्हॅरिएशन खूप आहेत. त्यातल्या एका महाजनक जातकमध्ये ते काय म्हणतात, प्रिन्स महाजनक इज फ्युचर बुद्धा. ओके, आता ती पेंटिंग ऑफ बोधिसत्व पद्मपाणी बघा, हे आपल्या NCERT मधलं पिक्चर आहे ज्याच्यावरती UPSC ने प्रश्न विचारला होता. त्या पेंटिंगकडे बघून तुम्हाला काय वाटतं, काय ऑब्झर्वेशन जनरेट होत आहेत? काय म्हणजे त्यांना काय सिग्निफाय करायचं आहे, कोणता परत सिम्बॉलिकली काय सांगायचं आहे? डोळे पूर्ण पण उघडलेले नाहीत, हाफ असे अर्धेच आहेत, झोप न झालेला बुद्ध असा आहे का काही, तसं पण वाटत नाही आहे, तो फ्रेश वाटतोय. काय वाटतं प्रेरणा, काय असेल त्या पिक्चरमध्ये, काय दाखवले, शांत, बर शांत झालेला आहे तो, बरोबर. आणखी ओके, कमळ दाखवले, लोटस दाखवले, याचा अर्थ काय होतो, लोटस पण काय सिम्बॉल करतं, परत एकदा ती इम्पेथेटिक ॲटिक सिम्पथी पीस याच्याकडे नेणारं सिम्बॉल आहे. आणखी बरं, कुठे असेल तो, म्हणजे आता ही जी पेंटिंग काढलेली असेल तेव्हा त्याच्या लाईफमध्ये तो कुठे असणार आहे, राजाच असणार आहे, तो मोठं मुकुट घालून तेवढी फिरणार आहे 12 वर्ष, बरोबर, तो राजाच होता. सी, ही पेंटिंग आहे ना बुद्धाचं ट्रान्झिशन आहे, ही कोण आहे अजून पण तो सिद्धार्थच आहे, तो सिद्धार्थ आता काय झालेला आहे, त्यांनी ती बघितली आहे, सिख पीपलला बघितलंय, डेथ बघितलेली आहे जी आधी त्यांनी बघितली नव्हती, आजारी माणूस त्याला दिसलेला आहे, तो हे भिक्षू दिसलेला आहे, आणि हे सगळ्यानंतर तो आता विचार झालेला आहे, म्हणजे रिअल लाईफचं मिनिंग काय आहे, तो तुम्हाला दिसेल की कन्फ्यूज अवस्थेमध्ये आत्ता काय करायचं, जरी त्याचे ऑर्नमेंट्स तसेच असले तरी तो काय करतोय, तो इम्पिथेटिकली त्या गोष्टीचा विचार करतोय, त्या सिख माणसाचा, त्या डेथ झालेल्या लोकांचा, आणि हितून या अवस्थेतून नंतर तो काय जाणार आहे, ती घर सोडून जाणार आहे. बोधिसत्व पद्मपाणी इज बोधिसत्व ऑफ कम्पॅशन, कशाचं बोधिसत्व आहे ते, इट इज बोधिसत्व ऑफ कम्पॅशन, करुणेचं प्रतीक आहे ते, बोधिसत्व ऑफ कम्पॅशन. कुठे आहे पेंटिंग परत एकदा, हे अजंताच्या K1 मध्ये. आता त्याचं डिस्क्रिप्शन बघा, नोबल बीइंग अंडर द वेट ऑफ ट्रॅजिक डिसिजन, तो डिसिजन जो घ्यायचा आहे त्याच्या प्रेशरच्या अंडर तो आहे. बिटरनेस ऑफ रिनाउन्सिंग फॉर एव्हर लाईफ ऑफ ब्लिस इज ब्लेंडेड विथ इयरिंग सेन्स ऑफ होप इन द हॅपीनेस ऑफ फ्युचर, त्याला कळतंय की हे सगळं सोडायला लागण्याचं काहीतरी हे आहे, दुःख आहे, पण होप कशाची आहे, बेटर फ्युचर असणार आहे, आयुष्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा आहे आपल्याला, तर तो होप फॉर द फ्युचर आणि आत्ताचं सध्याचं दुःख ह्या दोन्हीचं ब्लेंड आहे. त्याच्यामुळे खाली बघा, मटेरियलिस्टिक अँड स्पिरिच्युअल अशा दोन्ही टाईपची ही पेंटिंग आहे. पॅरलली ते काय दाखवतं, मटेरियलिस्टिक अँड स्पिरिच्युअलिझम दाखवतं, म्हणजे ते जे त्याचे आभूषणं दाखवलेले आहेत, ऑर्नमेंट्स दाखवलेले आहेत, ते काय सिम्बोलाइज करतं, मटेरियलिस्टिक, आणि त्याचं ते लोटस, त्याचे ते बघण्याचा वे, त्याचे ते डोळे, हे काय सिम्बोलाइज करतात,
दॅट स्पिरिच्युअलिटी कंपॅशन हा आस्पेक्ट दाखवतात. कळले? आता बोधिसत्वाची कन्सेप्ट माहिती आहे का बुद्धिझम मधली? नाही माहिती. ओके, महायान बुद्धिझम मधली कन्सेप्ट आहे, आपण ते पण लेक्चर लवकर ठेवू बुद्धिझम आणि जैनिझमचे, त्याशिवाय मग हे कळणारच नाही. सो बुद्धिझममध्ये दोन सेक्ट आहेत बरोबर, मगाशी म्हटल्याप्रमाणे हिनायान आणि महायान. तर हिनायान लोक काय म्हणतात की जर तुम्हाला इनलाइटेड व्हायचं असेल, तुम्हाला बुद्ध व्हायचं असेल, तर ते तुम्हीच होऊ शकता. जसं की सॉक्रेटिस पण म्हणतो, तुम्ही कुणालाच काही मदत करू शकत नाही, ज्याला आपापला जो विचार आहे तो स्वतः करावा लागतो. बरोबर, हिनायानवाले पण म्हणतात काय, तुमचं पर्पज काय असलं पाहिजे, तुमचं स्वतःचं लिबरेशन, तुम्ही बाकी कुणाला काही त्यामध्ये मदत करू शकत नाही. महायान काय म्हणतात की तुम्ही आधी बोधिसत्व व्हा. बोधिसत्व म्हणजे अशी लोक ज्यांना ते इनलाइटमेंट मिळालेलं आहे, ज्यांनी ते निर्वाण प्राप्त केलेलं आहे, पण बाकीच्यांना मिळावं म्हणून ते मदत करतात. म्हणजे ते काय होणार आहेत, ते स्वतः लिबरेट नाही होणार, ते दुसऱ्यांना लिबरेशनसाठी मदत करणार आहेत. असे लोक कोण? बोधिसत्व. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे बोधिसत्व दिलेले आहेत त्यांनी, बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व मंजुश्री, असे वेगवेगळे जे टाईप्स आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्यातला एक टाईप कोणता आहे? पद्मपाणी. बोधिसत्व का? कारण तो अजून बुद्ध झालेला नाही. तो बुद्ध कधी होईल? की त्या अवस्थेतून तो बाहेर होईल. कळले वैभव? सो काय डिनोट करतं? कंपॅशन. कंपॅशन मध्ये काय, कंपॅशन ही क्वालिटी जेव्हा तुम्ही इथिक्समध्ये अभ्यास करता त्याचा मिनिंग काय होतं बरं? करुणा. एक्झॅक्टली, दोन गोष्टी असल्या पाहिजेत, इम्पथी आणि ॲक्शन. तुम्हाला दुसऱ्याचं दुःख समजलं, दॅट इज त्याच्या जागी जाऊन समजलं. आपल्याकडे बरेच लोक येतात आणि सांगतात हा प्रॉब्लेम आहे, तुला काय धाड भरली आहे, तुला काय, आपण लगेच जजमेंट देऊन टाकतो. दॅट इज नॉट इम्पथी. त्यांच्या सर्कमस्टान्सेसमध्ये जाऊन, त्यांच्या शूजमध्ये जाऊन तुम्ही त्यांचा विचार केला, दॅट इज इम्पथी. इम्पथीला जर तुम्ही ॲक्शनची जोड दिली, दॅट इज कंपॅशन. बुद्धाला जेव्हा ते दुःख कळलंय, त्या दुःखाचा तो काय केलं आहे, इम्पॅथेटिकली विचार झालेला आहे, आणि ॲक्शन काय आहे, त्यांनी घर सोडलेलं आहे. सो दॅट इज कंपॅशन, बोधिसत्व, पद्मपाणी. कळलेलं आहे? नेक्स्ट पेंटिंग, आतापर्यंत कोणत्या कोणत्या पेंटिंग बघितल्या आपण? डाईंग प्रिन्सेस, महाजनक जातक, बोधिसत्व पद्मपाणी, अँड आता फोर्थ, बुद्धा व्हिजिटिंग वाईफ अँड सन. आता ही पेंटिंग आधी बघा, जस्ट बघून काय वाटतं बरं, काय म्हणजे त्या पेंटिंग मधून कळतंय? काय मीनिंग होतंय? मगाशी आपण म्हटलं लाईफ इज शॉर्ट, आर्ट इज लॉंग. पण एका लिमिट नंतर आयुष्यामध्ये तुम्ही एका विचारांची उंची गाठलीत तर तुमचं लाईफ पण काय होऊ शकतं? लॉंग होऊ शकतं. युपीएससीने प्रश्न विचारला 2020 टीचिंग्स ऑफ बुद्धा रिलेव्हंट टुडे. का रिलेव्हंट आहेत? कारण ते लाईफ तितकं लॉंग राहिलेलं आहे. तो मोठा झाला आहे बघा, आता त्याची बायको, त्याचा मुलगा लहान आहे, त्यांच्या केसमध्ये लाईफ इज शॉर्ट. पण काही ठिकाणी जर तुम्ही सिद्धार्थाचे बुद्ध झाले, मोहनदासचे महात्मा झाले, तर लाईफ पण काय असतं? लॉंग असतं. परत एकदा तो पर्स्पेक्टिव्ह अजंता पेंटिंगमधून देता आला असता तुम्हाला, किंवा देता येतो. आता कशी बघत असेल त्याची बायको, त्याकडून चिडलेली असेल का? चिडलेली असेल का बरं? त्या राहुलला काय वाटत असेल त्याच्या मुलाला? आश्चर्य झाले, कोण हे? किती दिवसाचा होता तो जेवायला गेला तेव्हा? 7 होता फक्त. बुद्ध 29, राहुल कितीचा वर्षाचा होता? 7 होता. राहुल किती वर्षाचा होता? 7 होता तो. मग 7 डायरेक्टली तेवढ्या वर्षानंतर त्याच्या वडिलांना बघतोय, त्याला अचंबित झाले, म्हणजे बाप काय असतो हे पहिल्यांदाच बघतोय तो. परत एकदा ती काय रागवलेली नाही, बघ तिचा काय वे आहे.
फिगर्स ऑफ बुद्ध आणि लार्ज स्केल ड्रॉ केले हे आपण बघितलं. स्पिरिच्युअल ग्रेटनेस त्यांना काय करायची, ती सिम्बोलाइज करायची बुद्धाची ॲज कम्पेअर्ड विथ ऑर्डिनरी बिंग्स. त्याची बायको, त्याची मुलं आता काय झालेली आहेत, ऑर्डिनरी बिंग्स झालेली आहेत. हेड ऑफ बुद्ध इज स्लाइटली इन्क्लाइन टवर्ड्स यशोधरा शोईंग कम्पॅशन अँड लव. अगेन तो थोडासा इन्क्लाइन झालेला आहे, याचा अर्थ काय, परत एकदा कम्पॅशनेटली मी मोठा माणूस झालो असं नाही त्याच्याकडे काही. तो त्या खाली लक्षात येते, छोट्या छोट्या गोष्टींमधून पेंटिंग काय काय दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तो असं बघतो, याचा अर्थ काय, ती नम्रता, ती कर्टसी, सौजन्यशीलता त्याच्या ह्याच्याकडे अजूनही आहे. हॅलो अराउंड दी ग्रेट किंग्स हेड. हॅलो काय असतो, गोल असा प्रकार. कधी कधी यूपी अभ्यास चांगला झाला, एखाद्या दिवशी असं वाटतं ना की असा ज्ञानाचा प्रकाशच मिळालाय, नाही झालं तर असं वाटतं की अंधारच चाललेलं आहे. तर ते हॅलो काय असतो, हॅलो जर ठेवायचं असेल तर अभ्यास चांगला झाला पाहिजे. तर अनेक विद्याधुरी आहे, त्यांनी छत्री पकडलेली आहे त्याच्यावरती. हा तो वरती असा आहे, समजून घ्या, त्याची छत्री अशी पकडलेली आहे. सिम्बोलायझिंग सॉवर्निटी ओवर द अर्थ अँड हेवन. या सर्व पृथ्वीवरती, हेवनवरती सार्वभौमत्व कोणाचं आहे, बुद्धाचं आहे, हे सिम्बोलाइज करण्याचं. ती यशोधरा पण त्याच्याकडे काय बघते, रिस्पेक्टनीच बघत आहे असं त्याने बेसिकली दाखवलेलं आहे. सो कळले ही पेंटिंग विराज, सोपं आहेत पेंटिंग लक्षात ठेवायला, काहीचही नाही. आता बॅकग्राऊंड कळलं, स्टोरी कळलं, लक्षात ठेवणं सोपं जातं, काही लोड येत नाही त्याचा. लक्षात काय ठेवायचं, जॉन स्मिथचं नाव, ते पण लक्षात राहतं नंतर. ओके, आता ह्या बुद्धिस्ट पेंटिंगसोबत काही आता ब्राह्मणिकल लोक काय असणार, कुठंतरी घेणारच त्याच्यामध्ये, म्हणजे ते इथे पण हे बघा, काहीतरी कार एक विराईचं काहीतरी आहे, आणि ते नीट बघितलं तर सगळं ते बुद्धी स्ट्रक्चरच वाटतं. त्याच्या बॅकग्राऊंडला सगळं बुद्धी स्ट्रक्चर आहे, ते एक विरा आई वगैरे चाललेलं आहे. तर परत एकदा कोण असणार आहे बुद्ध, हे आलं ब्राह्मणिकल फिगर आली तर इंद्रा उडताना दाखवलेलं आहे तिथं आकाशात हेवनमध्ये. इंद्रा हिंदू डिव्हिनिटी इज डिपिक्टेड फ्लाइंग अमिड क्लाउड्स टुगेदर विथ काही सिलेस्टियल हे आहेत, निप्स होल्डिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, फक्त इंद्रा दाखवलेला आहे पेंटिंगमध्ये. एक्सक्लुझिव्हली जरी पेंटिंगचं जवळपास नेचर काय बुद्धिस्ट असलं, तरी काही ब्राह्मणिकल फिगर्स आहेत. इंद्रा इज वेअरिंग अ रॉयल क्राऊन. आता परत एकदा त्यांनी जे नेकलेस घातले ना, तो उडत असल्यामुळे ते नेकलेस असं मागं झालेलं त्यांनी दाखवलं. तो परत एकदा तो आर्टिस्टिक सेन्स, पेंटिंगमधला सेन्स, काढायचे म्हणून काढलेली पेंटिंग नाही, त्याच्यामध्ये एक फाईन आर्टिस्टिक सेन्स आहे. आता मी तुम्हाला सांगितलं त्यातला पहिला आपल्या नोट्समधला पॉईंट बघा, सहावा पॉईंट, सब्जेक्ट मॅटर ऑफ पेंटिंग ऑलमोस्ट एक्सक्लुझिव्हली बुद्धिस्ट. नंतरचा सहावा पॉईंट काय आहे, एक्सेप्ट डेकोरेटिव्ह पॅटर्न्स ऑन सिलिंग अँड पिलर्स. म्हणजे त्यांना काय सांगितलं, जे मेन पेंटिंग आहे ना ते आम्ही सांगतो तसं जातकामधलं काढा, पण पिलर्सवरचं वरचे डेकोरेटिव्ह पॅटर्न्स कसले काढा, तुम्हाला पाहिजेत तसे काढा. एकदा क्रिएटिव्हिटीला वाव मिळाला तर माणूस काय होतो, मग त्याच्यामध्ये खूप आपलं हे दाखवतो. तर ते जे आहेत ना पिलर्सवरची पेंटिंग, रूफवरची पेंटिंग, ती पण बघण्यासारखी आहे. आणि एवढी क्रिएटिव्हिटी झाली की पिंक एलिमेंट पण दाखवलं आहे त्यांनी. एक एलिफंट दाखवलं आहे, त्याला पिंक कलर देऊन टाकला आहे. म्हणजे आधी आमच्या एक्सप्रेशनला मारून टाकलं, आता घ्या पिंक एलिफंट. सो असे थोडेसे ते काय झालेले आहेत, क्रिएटिव्ह झालेले आहेत. ऑलमोस्ट एक्सक्लुझिव्हली असेल तर कुठलं नाही, ते कसं दिलेलं आहे, कारण आता त्याच्यात आणि आपण पुढे बघणार तो किंग पुलकेशन 2 पण आहे, त्याचं पण पेंटिंग आहे तिथे. त्याच्यामुळे सगळेच पेंटिंग बुद्धिस्ट आहेत का, तर नो, पण ऑलमोस्ट एक्सक्लुझिव्ह विचारलं. परत एकदा ती लँग्वेज कशी यूपीएससी यूज करते त्याच्यावरती ते डिटरमाइंड असेल. किंग पुलकेशन 2 रिसिव्हिंग द अँबेसिडर ऑफ इराण, याचं पण पेंटिंग कदाचित नंतर ते काढलं गेलेलं असावं. आता किंग पुलकेशन 2 कशासाठी ओळखला जातो, कुठला राजा आहे हा, कुठल्या किंगडमचा आहे, चालुक्य, कशासाठी मेजरली ओळखला जातो, ही डिफिटेड हर्षवर्धन, ऐहोळ इन्क्रिप्शन आहे त्याचं. याचं कोणतं इन्स्क्रिप्शन आहे, ऐहोळ, डिफिटेड हर्षवर्धन, चालुक्य, पुलकेशन 2 आहे बरं का, कधी कधी ते पुलकेशन 1 पण देतात ऑप्शन्समध्ये.
झालं आहे अजंठा, त्याच्यावरती काही प्रश्न विचारले होते युपीएससीने, ते बघूया. विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट, 2021 UPSC प्रिलिम. अजंता केव्ज लाईज इन द जॉर्ज ऑफ वागोरा रिव्हर, येस आत्ताच बघितलं आपण. तर मग बाकीच्या लगेच बघून ठेवल्या पाहिजेत की सांची बेसिकली कुठं आहे, बाकीचे का चुकीचे आहेत ते स्वतःच्या लेवलला थोडंसं बघून ठेवा. द पेंटिंग ऑफ बोधिसत्व पद्मपाणी इज वन ऑफ द मोस्ट फेमस अँड ऑफ इलस्ट्रेटेड पेंटिंग ॲट 2017 प्रिलिम. अजंता आत्ताच बघितलं आपण. कुठे दिले बोधिसत्व पद्मपाणीची पेंटिंग? तुमच्या 11 फाईन एनसीईआरटीमध्ये एक पानभर पूर्ण पान फक्त त्या बोधिसत्व पद्मपाणीचं पेंटिंगच आहे, फक्त जे आपण पेंटिंग बघितलं ना, बाकी त्यांना काही कंटेंट नाही, एकच तेवढं दिलेलं आहे. एनसीईआरटीमधले पिक्चर्स, एनसीईआरटीमधलं असं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन वगैरे काय असेल ते पण नीट करून ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या परत एकदा याच्या मागचं सायकोलॉजी काय आहे. ॲज अ एक्झामिनर जेव्हा तुम्हाला पेपर काढायला लावलेला आहे, तुम्ही काय करणार आहे? बघितलं, स्कॅन केलं, कुठली तरी लगेच इमेज दिसली, त्याच्यावरती प्रश्न काढला. ह्युमन बिईंगची टेंडन्सी लक्षात घ्या. आपण स्वतःच पेपर काढायला लावलं की किती तुम्ही काय कराल, पुणे युनिव्हर्सिटीत जाल, हिस्ट्रीच्या विभागात जाल, 15-20 पुस्तक आणाल आणि एक बुद्धावरती प्रश्न काढाल का? नाही काढणार. आले पुढचा प्रश्न. विथ रेफरन्स टू इंडियन हिस्ट्री, हू अमंग द फॉलोइंग इज अ फ्युचर बुद्धा येट टू कम टू सेव्ह द वर्ल्ड 2018? काय आन्सर आहे? ओके, आता बघा, समजा मला हा प्रश्न माहीत नसता, पण 2017 प्रश्नाचं कनेक्शन बघा. त्यांनी काय विचारलंय? बोधिसत्व पद्मपाणी कुठे आहे? आता UPSCने प्रश्न विचारलाय, आपला थंबरूल काय UPSCने विचारलाय असं त्याच्यावरती काम थोडंसं झालं पाहिजे, बरोबर. जर तुम्ही काम केलं असतं तर लक्षात आलं असतं पद्मपाणी काय रिप्रेझेंट करतोय, असा बुद्ध की जो ट्रान्झिशनमध्ये आहे, घर सोडण्याच्या तयारीत आहे, म्हणजे तो फ्युचर बुद्ध आहे का? तो काय आधीच होऊन गेलेला आहे. सो पद्मपाणी इज नॉट द आन्सर, कारण तो आपण आत्ताच बघितलेला आहे. आणि आणखी नीट अभ्यास केला, पण पद्मपाणीलाच काय म्हटलं जातं? अवलोकितेश्वर असं म्हटलं जातं. पद्मपाणीलाच काय म्हटलं जातं? अवलोकितेश्वर. आता लोकेश्वर हा ऑप्शन का नाही बरं? लोकेश्वर म्हणजे काय? या लोकातला आत्ताचा माणूस, इह लोकातला आपण म्हणतो ना, या लोक, हे लोक म्हणजे काय? आत्ता या जगातला माणूस, तर तो असणार आहे का? कारण फ्युचर बुद्ध पाहिजे, मैत्रेय. अगेन दिस इज ऑल्सो बोधिसत्व मैत्री, त्याचा अर्थ काय होतो? फ्रेंडली बोधिसत्व. हिज फोकस इज ऑन सेल्फ ॲक्च्युलायझेशन ऑर सेल्फ रिअलायझेशन, तुम्ही स्वतःला ओळखणं, स्वतःचं रिअलायझेशन जनरेट करणं, ह्याच्यावरती त्याचा फोकस आहे. सो आन्सर वॉज सी, मैत्री. ओके, अजंता पेंटिंग कळलं आहे का? काही डाऊट? बोधिसत्व हु इज फ्रेंडली, फ्रेंडलीनेस आहे, आणि जो काय करतोय, सेल्फ ॲक्च्युलायझेशन तुमचा करण्याचा प्रयत्न करतो. मैत्री या शब्दातून परत काय? तो फ्रेंडलीनेस दाखवलेला आहे. सेल्फ ॲक्च्युलायझेशनमध्ये मग त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की तुम्ही हॉनेस्ट असायला पाहिजे, तुमचे एफर्ट हॉनेस्ट असायला पाहिजेत, स्वतःला क्रिटिकली रिफ्लेक्ट केलं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण एवढं लक्षात ठेवा सध्यासाठी. झालं अक्षय क्लिअर? सो नेक्स्ट पेंटिंग इज बाग पेंटिंग और बाग केव, कुठे आहे? मध्य प्रदेश. अगेन कोणत्या पेंटिंग्स आहेत या? बुद्धिस्ट पेंटिंगच आहे. बाघानी रिव्हर, मध्य प्रदेश, बाघानी रिव्हर. स्टायलिस्टिकली सेम फ्रॉम फॉर्म ॲज अजंता, बट टाईटली मॉडेल अँड स्ट्रॉंगर इन आउटलाईन. ते बाकीचे कॅरेक्टर सोडा, पण स्टायलिस्टिकली कसं आहे? अजंता सारखंच आहे. मोर अर्थली दॅन दोज ॲट अजंता, म्हणजे जातक स्टोरी काय आहे त्या प्रकारे हायपोथेटिकल इमॅजिनरी जास्त आहेत, पण ह्या काय आहेत? जास्त अर्थली आहेत, जास्त एकदम रिअलिस्टिक स्टोरी कशातल्या आहेत? बागमधल्या आहेत. केव्ह 4 मध्ये तिथल्या रंगमहाल आहे, व्हीपिंग वुमेन, रडणारी. आता ही का रडत असेल? सोडून दिलं परत एकदा, एकच रिझन असतं का? तिथं डाईंग प्रिन्सेस होती, इथं व्हीपिंग वुमन आहे, काय रिझन असेल? ती डाय झाली म्हणून ही रडते. तर कॉपी आहे अजंताची, अजंता नंतरच आहे. परत एकदा हे सगळं काय करणार, ती ट्रॅडिशन कॅरी फॉरवर्ड करताना कॉपी बेसिकली केलेली आहे. इथं डाईंग प्रिन्सेस आहे, त्यांनी काय केलं, त्या रंगमहालमध्ये केव्ह 4 मध्ये एक व्हीपिंग वुमन काढलेली आहे.
कळलंय. सो याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, बाग पेंटिंगच्या केसमध्ये केव 4 मध्ये एक रंगमहाल आहे, तिथे खूप पेंटिंग आहे ज्या वेल प्रिझर्व पण आहेत आता सध्या केसमध्ये. अँड देर इज अ व्हीपिंग वुमन, डाईंग प्रिन्सेस वॉज देअर, व्हीपिंग वुमन इयर. देन नेक्स्ट इज बदामी केव्स. कुठे आहेत बदामी? कर्नाटक. व्हेरी गुड. ह्या पहिल्या ब्राह्मणिकल पेंटिंग्स आहेत, केव पेंटिंग्स आहेत. अर्लिएस्ट ब्राह्मणिकल पेंटिंग्स सो फार नोन. आणि ब्राह्मणिकल पेंटिंग पहिलं तुम्हाला कोण दाखवलं? त्यांनी शिवा पार्वतींना दाखवलेलं आहे. अर्थात असं म्हटलं जातं हे शिवा पार्वतीला सिम्बोलाइज करतात. डिफरिंग ओपिनियन असतात, म्हणजे हडप्पामध्ये पण तो प्रोटो शिवा म्हणतो आपण त्याला, तो ॲक्च्युली शिवा आहे का शिवा नाही आहे ह्याच्याबद्दल परत ती मतभिन्नता आहे. पण इथं पण काय म्हणतात, देर इज पेंटिंग ऑफ शिवा अँड पार्वती. टेक्निक अगेन कोणाची असणार आहे? ती अजंता आणि बाग तिथलीच वापरलेली आहे त्यांनी. ह्या ज्या 3 पेंटिंग्स आहेत, अजंता, बाग अँड बदामी, हे क्लासिकल ट्रेडिशन आहे ऑफ अवर केव पेंटिंग्स. आपल्या केव पेंटिंगची क्लासिकल ट्रेडिशन कोणती आहे असं विचारलं तर कोणती आहेत त्या? अजंता, बाग अँड बदामी. ह्या 3 नंतर काही डिफरन्सेस इमर्ज व्हायला लागले आणि त्यात वेगळंपण व्हायला लागला. सीतान वत्सलमध्ये तितका डिफरन्स नाही, पण त्याच्या पलीकडे पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो त्यावेळेला तो डिफरन्स आहे. पण आत्ता आपण सध्या फक्त सीतान वत्सल बघूया. 7th century कोणत्या स्टेटमधली आहे? तमिळनाडू. हिअर जैन थीम, जैन पेंटिंग बेसिकली आहे. सो बुद्धिझमच्या रिलेटेड पेंटिंग कुठे जास्त बघितलं आपण? अजंता अँड बाग, बदामी, ब्राह्मणिकल अँड जैन पेंटिंग्स, सीतान वत्सल. सीतान वत्सलचा मिनिंग काय होतो? ते सीता वगैरे वाटून ब्राह्मणिकल वाटू शकतं, तसं काही नाही आहे त्याचं. सीतान वत्सल इज अबॉर्ड ऑफ काय दिले बघा तिथे, अबॉर्ड ऑफ ग्रेट सेंट्स, जिथं असे महान महान सेंट राहतात असं ठिकाण. त्यालाच टेम्पल ऑफ अर्हत पण म्हटलंय. अर्हत ही कन्सेप्ट UPSC ने एकदा विचारली आहे प्रिलिममध्ये, हु इज नोन एज अर्हत, अर्हतचा मिनिंग काय होतो. अगेन आता ही कन्सेप्ट आहे ना ती अर्हत, ती जैनिझममध्ये पण वापरली, बुद्धिझममध्ये पण वापरली. हा वर्ड आला तर त्याचं काय होतं? असा की ज्यांनी आपल्या सेन्सेसवरती कंट्रोल आणलाय, जो आता काय झालंय नॉलेजेबल पर्सन झालेला आहे, त्या इनलाइटमेंटकडे तो गेलेला आहे, परफेक्शनकडे गेलेला माणूस, दॅट इज अर्हत. सो टेम्पल ऑफ अर्हत, जैन हू कॉन्कर्ड देअर सेन्सेस, स्वतःच्या सेन्सेसवरती ज्यांनी कंट्रोल केलेलं आहे त्यांना कॉन्कर केलेलं आहे. जिन, जिना ही कन्सेप्ट पण आपण बघतो, तशीच कोणती कन्सेप्ट आहे? अर्हत ही कन्सेप्ट आहे. देन सेंट्रल इलिमेंट, या सगळ्या पेंटिंगमध्ये सेंट्रल इलिमेंट काय आहे? पॉन्ड विथ लोटस, पॉन्ड विथ लोटस. अगेन हे लोटस हे सिम्बॉल बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे, लव, कम्पॅशन वगैरे गोष्टी दाखवण्यासाठी. या सगळ्या पेंटिंग तुम्ही बघितल्यात तर तिथं लोटस प्रिडॉमिनेंटली दाखवलेलं आहे. सीलिंग पेंटिंग्स शो भव्यास. अगेन हे भव्य लोक कोण आहेत? परत ज्यांनी काय केले, ते अर्हत स्टेटस, ते नॉलेजेबल स्टेटस अचीव केलेलं आहे. सोल्स हू वर्क टू अचीव मोक्ष ऑर स्पिरिच्युअल लिबरेशन, एन्जॉईंग देमसेल्स इन अ पूल फुल ऑफ ग्लोमिंग लोटसेस. त्यांनी ते स्टेटस भव्यास का म्हटलंय? ते भव्यतेकडे गेलेले आहेत म्हणून. आणि ते काय करतात? तिथं ते लोटसेसमध्ये एन्जॉय करत आहेत. याच्या रिलेटेड एक न्यूज पण तुम्हाला मी सकाळी शेअर केली होती ग्रुपमध्ये, सीतान वत्सल केवच्या रिलेटेड. आता याचं बर्डन आत्ता घ्यायचं नाही, पण परत एकदा लक्षात घ्या, एक्झामिनरच्या मेंटॅलिटीने विचार करा. एक्झामिनर कोणता प्रश्न विचारू शकतो? जे त्याला रिसेंट करंटमध्ये त्यांनी कुठेतरी बघितलं ते. मग माझं बेसिक झाल्यानंतर प्रिलिममध्ये ही एक ॲबिलिटी लागते की थोडंसं स्कॅन केलं, सर्च केलं, मी म्हटलं की अजंता पेंटिंग रिलेटेड सध्या काय चाललं आहे का हे जरी बघितलं तरी तो सेन्स येतो आणि ते डेव्हलप होत जातं. सीतान वत्सल प्रिझर्वेशनसाठी बोलत आहेत, तिथं प्रॉब्लेम झाला आहे, पेंटिंग ऑलमोस्ट एक्सटेंड व्हायला लागलेले आहेत, तर काय होऊ शकतं? एक्झामिनर त्या न्यूजमध्ये येऊ शकतो, हिंदूमध्ये वाचलेलं आहे किंवा हे वाचलेलं आहे, आपल्यापर्यंत प्रश्नापर्यंत येऊ शकतो. सो प्रश्नापर्यंत जाण्याची काय विचारू शकतात, कशावरती फोकस करतात येऊ शकतं, याचे वेगवेगळे वेज आहेत. एक काय आहे, काय चाललेलं आहे, जर मगाशी म्हटलं बोधिसत्व पद्मपाणी त्यांनी विचारलं होतं, त्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. सो कशावरती फोकस करायचं? एक तर पहिलं UPSC सिलॅबसमध्ये असलेली गोष्ट ती खूप थरोली केली पाहिजे. दुसरं UPSC ज्यामध्ये प्रश्न विचारतोय ते PYQ. तिसरं NCERT असलेली गोष्ट. सध्याच्या केसमध्ये आर्ट अँड कल्चरमध्ये 6वी, 7वी आणि 12वीच्या त्या 2 NCERT आर व्हेरी व्हेरी इझेन्शियल.
ह्या 6वी, 7वी आणि 12वीच्या त्या दोन एनसीईआरटीमधून थीम्समधून ऑलमोस्ट मोस्ट मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन येतात. पण लोकं काय करत आहेत, बाकीचे मोठे मोठे सोर्स वापरत आहेत आणि हे लोकेट करायला विसरत आहेत, म्हणजे हे करायलाच विसरत आहेत. द्वार समुद्र नावाचा प्रश्न हे दिली होती त्यांनी, प्लेस दिली होती 2 वर्षांपूर्वी 21ला की 22ला. त्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांनी म्हटलं द्वार समुद्र कुठे आहे, 7वीच्या एनसीईआरटीत आहे द्वार समुद्र. किंवा 6वीच्या एनसीईआरटीतून त्यांनी बरेच प्रश्न विचारले, 12वीच्या एनसीईआरटीतून. तर ह्या पण आपल्याला बघायचे आहेत, ह्या पण आपण ह्याच्यामध्ये कव्हर करूया. बट ह्याला सोडायचं नाही आहे या गोष्टींना, काही गोष्टी आहेत ज्या इझेन्शियल आहेत त्या केल्याच पाहिजेत. UPSC विचारतोय असं, सो पहिलं सिलॅबस, सेकंड क्वेश्चन पेपर, थर्ड काय ॲस्पेक्ट आहे एनसीईआरटीत दिलं आहे, चौथं करंट आहे आणि माझ्या सिलॅबसला आणि ह्याला मॅच होते अशी गोष्ट. मग याच्यावरती फोकस करत राहिलं तर ते प्रश्न डिकोड होते. आलं लक्षात? याच्यामध्ये काय डाऊट? अजंता पेंटिंग वेट सर्फेसवरती आहेत की ड्राय सर्फेसवरती? ही वेट सर्फेस. कोणतरी म्हटलं वेट, वेट सर्फेस कोण म्हटलं? वेट सर्फेस आहे की ड्राय सर्फेस आहे? ट्रू फ्रिस्को कधी असेल? ज्यावेळेला तुम्ही वेट सर्फेसवरती पेंटिंग काढली. हे काय टेम्पोरा और फ्रिस्को सिको आहे, एक प्रकारे आधी वेट असतं त्याच्यानंतर ते सुकून दिलं जातं आणि मग हे केलं जात. हो बरोबर. फर्स्ट सेंचुरी BC आणि म्हणजे लार्ज पिरियड आहे, त्याच्यामुळे नंतर पुलकेशिन वगैरे येतो. पुलकेशिनचा पिरियड किती आहे? हर्षवर्धनचा पिरियड किती आहे? 6th century. त्या पिरियडमध्ये आहेत म्हटल्यावरती काय, तेव्हापर्यंत ते पेंटिंग चालूच होते किंवा तेव्हापर्यंत ते काम चालूच होतं. कळले? काय डाऊट? ओके, परत एकदा ते बुद्धिझमचा पार्ट आहे. जे केव्ज असतात त्याचे दोन पार्ट असतात, एक असतं चैत्य एक विहार. UPSC ने याच्यावरती पण प्रिलिममध्ये प्रश्न विचारलेला आहे. काय फरक आहे बरं चैत्य आणि विहारमध्ये? चैत्य म्हणजे असे रिलॅक्स ठेवलेत बुद्धाचे, जे अवशेष आहेत बुद्धाचे ते ठेवलेली ठिकाण. विहार म्हणजे हे भिक्षू आहेत त्यांचं रेसिडेन्शियल प्लेस, विहार जिथं ते करतात ती. चैत्य ही वर्कशिपची प्लेस असते, विहार ही त्यांच्या रेसिडेन्शियल एक प्रकारे लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था असते. या चैत्य विहाराचं वैशिष्ट्य काय होतं? दीज आर सिच्युएटेड ॲट दी ट्रेड, जे ट्रेडचे मेजर रूट आहेत तिथं ते होते. म्हणजे तो कार्ले का आहे इम्पॉर्टंट, कारण तो एक मोठा ट्रेड रूट होता. नाही तर कार्ले कुठं समुद्र किनार वेर. ठीक आहे, तर आपलं पहिलं होतं त्यामुळे आपण कमी ठेवलेलं आहे. जस्ट काय आपल्याला ते इंटरेस्ट डेव्हलप करायचं आहे ग्रॅज्युअली आर्ट अँड कल्चरमध्ये. येतं आहे लक्षात? इंटरेस्टिंग वाटतं आर्ट अँड कल्चर वाटतंय? मग कशाला घाबरतं एवढं आर्ट अँड कल्चरला? आम्हाला काय माहीत म्हणा आर्ट अँड कल्चरमध्ये असे प्रेम प्रकरणं असतात.